नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते आणि उद्याची मुवमेंट बनण्यासाठी मार्केटनं आज टेक्निकल सेटअप कशा पद्धतीचं तयार केलंय, त्याचबरोबर ऑप्शनचं सेटअप कसं तयार केलंय याची चर्चा मित्रांनो आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आज बँक निफ्टी सकाळी ओपन झाला होता. या ठिकाणी जर बघितला तर बँक निफ्टीचं सकाळी ओपनिंग प्राइस होती 36,519. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीनं जो हाय तयार केलाय, आज बँक निफ्टीचा हाय तयार झालाय 36,855 आणि बँक निफ्टीनं लो तयार केलाय 36,393. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी जे ब्रॉड मार्केट आहे, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, बाकीचे इंडायसेस असतील, फायनान्शियल स्टॉक्स सोडून बाकीच्या अक्रॉस द मार्केटमध्ये एक साईडवेज मूव जी आहे ती आज दिवसभर स्क्रीनवरती दिसून आलेली. विशेषतः निफ्टीचं सकाळी ओपनिंग झालं होतं मित्रांनो 17,375. निफ्टीनं मित्रांनो हाय तयार केलाय 17,383 आणि आजचा मित्रांनो निफ्टीचा लो आहे 17,254 आणि मार्केटनं एक साईडवेज रेंज मध्ये जे आहे ते काय केलं, या ठिकाणी जास्त तर टाइम जो आहे तो स्पेंड केलाय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला काय करायचे या ठिकाणी डिस्कस करायचे. मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली बाबा बँक निफ्टी जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी सेल करायचा आहे आणि हा कुठून करायचा आहे, जोपर्यंत बँक निफ्टी 36,388 खाली जात नाही तोपर्यंत सेल करायचं नाही. आणि मित्रांनो तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल, आज बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय, आजचा मित्रांनो बँक निफ्टीचा जो लो आहे तो किती आहे, तर बँक निफ्टीचा आजचा मित्रांनो लो आहे 36,393 लो आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आजचा बँक निफ्टीचा लो किती आहे 36,393 हा लो आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये सेलची पोझिशन घेण्यासाठी बेरिश व्ह्यू ठेवला होता, एक्झॅक्ट डॉट त्या लेवलला जे आहे ते मार्केट काय गेले त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि तिथून मार्केटने एक बाउन्स बॅक जो आहे तो घेतला, हे पहिल्यांदा लक्षात द्या. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही सकाळी बँक निफ्टीमध्ये 36,663 वरती मार्केट ट्रॅव्हल करायला लागल्यानंतर जर कॉल साईडला जर पोझिशन घेतली असती तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवरती इझिली 36,868 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं त्या ठिकाणी भेटलं असतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, आजचा बँक निफ्टीचा जो हाय आहे तो आहे 36,855. किती 36,855 हा बँक निफ्टीचा हाय आहे आणि आपलं मित्रांनो बँक निफ्टीसाठी टार्गेट होतं 36,868. हे काय होतं टार्गेट होतं. म्हणजे मित्रांनो या पद्धतीनं मार्केटनं आपल्या लेवलला आज जो आहे तो काय केला या ठिकाणी रिस्पेक्ट दिलेला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो विशेषतः जर निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो आपण काय करणार होतो आज 17,287 वरून काय करणार होतो त्या ठिकाणी सेल करणार होतो. आणि मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं जो लो तयार केलाय तो लो किती आहे 17,254 आणि 17,262 काय केलाय त्या ठिकाणी लो तयार केलाय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जास्त मार्केटमध्ये फॉल जो आलेला नाही, म्हणजे ज्या ठिकाणी आपण सेल करणार होतो एक्झॅक्ट त्या लेवलवरून मार्केट जे आहे ते युटर्न घेतले किंवा मार्केट एक साईडवेज रेंज मध्ये जे आहे ते राहिले, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आजचा निफ्टीचा जर हाय बघितला मित्रांनो तर हाय 17,383 हाय आहे. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी लॉंग पोझिशन घ्यायची होती त्या ठिकाणी लॉंग पोझिशनला मार्केटनं आज आपल्याला संधी दिलेली नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर साधं सिंपल झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लू मध्ये काय करा, तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा. तुम्हाला त्या ठिकाणी दररोजच्या दररोज क्वालिटी बँक निफ्टीचे कॉल जे आहे ते काय केले जातील त्या ठिकाणी दिले जातील. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एक मित्रांनो जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो सर्वांनी केलेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. माझा हा बाजार बुल नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती येऊन एकदा सगळे स्क्रीनशॉट आहेत मी जे काय केले त्या ठिकाणी टाकलेत, हे एकदा काय करा बघा म्हणजे तुमच्या लक्षात. आणि तुम्हाला जर हे स्क्रीनशॉट बघायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, व्हिडिओला स्किप देखील करू शकता, हे पहिल्यांदा लक्षात. जबरदस्त प्रॉफिट 2,000-2,500 त्याचबरोबर 1,000 रुपये 1,500 रुपये 158 रुपये पहिला एसएल हिट, एक एसएल पण आपला हिट झाला होता 1,100 रुपये 1,100 रुपये 2,700 रुपये 296 रुपये. कारण का मी 34,400 जो कॉल ऑप्शन दिला होता त्याचा आपला पहिला एसएल हिट झाला होता आणि त्यानंतर आपल्याला मित्रांनो 36,500 कॉल ऑप्शन मध्ये काय झालं होतं एक चांगला प्रॉफिट जो आहे तो झाला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि या ऑप्शन मध्ये जिथं आपला एसएल हिट झाला होता त्यामध्ये मित्रांनो आपण री एंट्री देखील घेतली होती आणि त्यामध्ये आपला लॉस पण बऱ्यापैकी रिकव्हर केला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 1,800 रुपये प्रॉफिट आहे, 600 रुपये 400 रुपये लॉस आहे, 400 रुपये लॉस आहे,
2700 रुपये प्रॉफिट आहे, 3450 रुपये प्रॉफिट आहे. एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो मित्रांनो आज लोकांनी अर्न केला, जबरदस्त प्रॉफिट आहे मित्रांनो. कन्सिस्टन्सी बेसिसवर जर तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल, कमीत कमी रिस्क घेऊन मार्केटमध्ये काम करायचं असेल, तर मित्रांनो तुम्ही जरूर आपला टेलिग्राम चॅनल काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. काही लोकांना ज्यांचं रिस्क घेण्याची कपॅसिटी जास्त आहे, जे लोकांना मार्केटचा ऑलरेडी अनुभव आहे, ज्यांना स्टॉप लॉस वगैरे प्रॉपर लावता येतो, ती लोक मोठी पोझिशन साईज घेऊन काय करत आहेत, जबरदस्त प्रॉफिट त्या ठिकाणी अर्न करत आहेत. काही लोक 5000-5000 प्रॉफिट जो आहे तो अर्न करत. मित्रांनो या ठिकाणी बघा, 716 रुपयाचा प्रॉफिट आहे. का? तर इथं आपला एसएल हिट झाला होता, पण तरी पण ही लोकांना रिस्क मॅनेजमेंट माहित असल्यामुळे ते प्रॉपर ठिकाणी मार्केटमधून काय केले, एक्झिट केले. तिथं 90 रुपयाचा लॉस आहे. म्हणजे मित्रांनो लॉस जरी झाला तरी खूप मिनिमाइज लॉस जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती होतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात येईल. जबरदस्त प्रॉफिट जो आहे त्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसून आले, हे पहिल्यांदा. तुम्हाला जर असे मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचे कॉल हवे असतील तर जरूर मित्रांनो तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. फ्री मध्ये जॉईन करू शकता, पेमेंट करून पण जॉईन करू शकता. मंथली 2000 रुपये प्रीमियम पे. मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर काय आहे मित्रांनो, मी कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टीला या ठिकाणी काय झालंय, 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळून एक प्राइस रिजेक्शन आलेलं आहे आणि मार्केटमध्ये सपोर्टच क्लिअर दिसतोय. आणि आज देखील मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे, हा बँक निफ्टीनं जो लो तयार केला तो कुठं केलाय, तर मित्रांनो 36401 हा बँक निफ्टीचा आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये लो आहे. आणि मित्रांनो हा लो खूप महत्वाचा आहे आपल्या लक्षात. का मित्रांनो हा लो जो आहे तो मार्केटमध्ये काय केला आज ह्या लोन, तर मित्रांनो आज ह्या लोन टेक्निकल अनालिसिस मध्ये टेक्निकल लँग्वेज मध्ये रायझिंग 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जो आहे त्याचा रिस्पेक्ट केलाय. आणि हा रिस्पेक्ट करून मित्रांनो पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी मध्ये जे काय सेलिंग प्रेशर होता, हा सेलिंग प्रेशर आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटनं कव्हर केलाय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो बँक निफ्टी देखील आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये टेक्निकली स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला क्लिअरली दिसून येते. मित्रांनो फक्त टेक्निकल सेटअप बघून आपल्याला उपयोगच नाही, ऑप्शनचं सेटअप देखील त्या ठिकाणी बघणं तितकंच महत्वाचं. मित्रांनो इथं तर तुम्ही या ठिकाणी निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीवरती देखील 3 ट्रेडिंग सेशन मध्ये कंटिन्यू एक बेरिश व्ह्यू जो आहे तो तयार झालेला आहे. कुठं ना कुठं ब्रॉड मार्केटमध्ये एक वीकनेस जो आहे तो येताना तुम्हाला दिसून येतो, हे पहिल्या लक्षात. आणि बाकीचे इंडायसेस जरी तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी देखील मित्रांनो एक मार्केटमध्ये ब्रॉड मार्केटमध्ये वीकनेस दिसून येते. आणि मित्रांनो जे मोठमोठे एक्सपर्ट आहेत, मोठमोठे ब्रोकरेज हाऊस आहेत, त्यांचे जे ब्रोकरेज रिपोर्ट सध्या यायला लागलेत, त्या ब्रोकरेज रिपोर्ट मध्ये देखील मार्केटमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये हेल्दी करेक्शनचं एक्सपेक्टेशन जे आहे ते एक्सपर्ट लोक ठेवत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, हे जे बुल रन सुरू आहे सध्याचं, हे बुल रन जे आहे हे मित्रांनो नेक्स्ट 5 साठी रन करणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात. ही जी तेजी सुरू आहे ना, हे पुढलं 5 मित्रांनो तेजी थांबणार नाही. आणि ह्या तेजीमध्ये मित्रांनो प्रत्येक वेळेला एक हेल्दी करेक्शन येईल. हे हेल्दी करेक्शन मित्रांनो साधारणतः 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळपर्यंत येईल, किंवा जास्तीत जास्त मित्रांनो मार्केट 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ जे आहे ते येईल. आणि या रेंजवरून मार्केट जे आहे ते प्रत्येक वेळेला काय होईल, त्या ठिकाणी हायर साईडला जाताना तुम्हाला दिसून येईल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळं मार्केटमध्ये मित्रांनो हे जे बुल रन पाठीमागच्या 1 सुरू आहे कोविड-19 नंतर, हे बुल रन आपल्याला अजून पुढलं 4-5 या पद्धतीनं कंटिन्यू ट्रेड करणं अपेक्षित आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इन बिटवीन मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होईल, मार्केटमध्ये फॉल येईल, ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट तयार होईल त्यावेळेला शार्प तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग देखील स्क्रीनवर दिसणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करावा लागेल, या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला काम करावं लागेल. आणि दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये विशेषतः ऑगस्ट महिन्याची जर सिरीज बघितली तर जबरदस्त ऑगस्ट महिन्याची सिरीज झाली होती. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे काय पोझिशन घेण्यात आले त्याचं मित्रांनो प्रॉफिट बुकिंग ऑगस्ट एंडला झालेलं नाही आणि फर्स्ट वीकला देखील झालेलं नाही, आता हा सेकंड वीक आहे. आणि ह्या सेकंड वीक पर्यंत मार्केट जर कन्सिस्टन्सी बेसिसवर अप असेल मित्रांनो तर या ठिकाणी थोडंफार प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्या ट्रेड करायचं असेल तर निफ्टीचा सेटअप नेमकं काय सांगते मित्रांनो, निफ्टीचा जो टेक्निक ऑप्शनचा रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स कुठं आहे निफ्टीचा, तर मित्रांनो 17400 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी रेजिस्टन्स तयार झालाय. त्याचबरोबर मित्रांनो 17500 या स्ट्राईक प्राइसला आज मार्केटमध्ये क्लिअरली कॉल रायटर जो आहे तो व्हिजिबल आहे. आणि मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं जे आहे हे 17350 या स्ट्राईक प्राइसला चेंज इन ओवाय जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आलाय. त्याचबरोबर मित्रांनो 17400 पण कॉल रायटिंग झालंय आणि 17500 पण चेंज इन ओवायच्या माध्यमातून कॉल रायटिंग झालंय. हा डेटा मित्रांनो क्लिअरली तुम्हाला काय इंडिकेट करतोय की बाबा निफ्टीमध्ये उद्या रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे, हायर साईडला सेलिंग करण्याची अपॉर्च्युनिटी जी आहे ती मार्केट तुम्हाला काय करू शकतं ऑप्शनच्या सेटअपनुसार देऊ शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ऑप्शनचा जर हा सेटअप बघितला निफ्टीचा तर ह्याचा सपोर्ट जो आहे तो कुठं आहे सपोर्ट नेमका, तर मित्रांनो हा सपोर्ट येतोय 17300 ला.
मित्रांनो तुमच्या एक गोष्ट इथं लक्षात आली असेल, इकडं पण 17,300 आहे आणि या ठिकाणी देखील 17,350 आहे, म्हणजे 17,350 ते 17,300 या रेंजमध्ये मार्केट जे आहे ते काय करू शकतं, जास्त टाइम उद्या स्पेंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मित्रांनो 17,200 या ठिकाणी देखील मार्केटमध्ये पुट राईटिंग झालेलं आहे आणि मित्रांनो 17,300 ते 17,200 या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला 17,200 वरती जे काय डीप येतील त्या प्रत्येक डीप मध्ये निफ्टी मध्ये काय करायचं आहे, बायची एक पॉलिसी जी आहे ते ठेवायची, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो टोटल मार्केटचा कॉल आणि पुटचा जर रेशो बघितला, टोटल ओपन इंटरेस्ट जर चेक केला तर मित्रांनो ऑलमोस्ट पुट साईडला जर बघितलं तर 5.85 सीआरचा पुट ओपन आहे. कॉल साईडला जर विचार केला तर मित्रांनो 7.11 सीआरचा पुट कॉल ऑप्शन जो आहे तो मार्केटमध्ये ओपन आहे आणि हे क्लिअरली कुठे ना कुठे इंडिकेशन करते की बाबा मार्केट जे आहे ते वीकनेस मध्ये आहे आणि दुसरं मार्केट साईडवेज आहे हे दाखवण्याचं काम यामध्ये करते. मित्रांनो दुसरं जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर मी बँक निफ्टी तुम्हाला एवढं सांगेल, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी अजून देखील या ठिकाणी 36,800 या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉल जे आहेत ते राईट करण्याचं, त्या लोकांनी अजून देखील इथल्या पोझिशन क्लोज केलेल्या नाहीत. त्याबरोबर मित्रांनो 37,000 या स्ट्राईक प्राइसला आपण कॉल रायटिंग आहे आणि 37,500 या स्ट्राईक प्राइसला आपण मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग आहे. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर तुम्हाला रिस्ट्रिक्टेड अपसाईट आहे. बँक निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड करायचं झालं तर रिस्ट्रिक्टेड डाऊन साईट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे दोन मेजर इंडायसिस मित्रांनो कॉन्ट्रेरियन ट्रेड करायला येत, म्हणजे निफ्टी रिस्ट्रिक्टेड अपसाईड दाखवतोय ऑप्शन मध्ये, बँक निफ्टी रिस्ट्रिक्टेड डाऊन साईड दाखवतोय. आणि मित्रांनो हे कुठं दिसतंय तर ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली दिसतंय. मित्रांनो निफ्टीचा जो बँक निफ्टीचा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट कुठं आहे सध्याला, तर मित्रांनो हा सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी 36,500 या स्ट्राईक प्राईसला आणि 36,000 या स्ट्राईक प्राईसला बिगेस्ट ओवाय आहे. पण मित्रांनो चेंज इन ओवाय जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, हा ओवाय जर चेक केला तर मित्रांनो हा आहे 36,700 या स्ट्राईक प्राईसला, 36,600 या स्ट्राईक प्राईसला आणि 36,500 या स्ट्राईक. म्हणजे मित्रांनो 36,500 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो निफ्टीमध्ये काय करायचा होता, सॉरी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला लॉंग साईड साठी घ्यायचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो निफ्टीमध्ये जी मोठी मुवमेंट उद्याला दिसून येईल ही साधारणतः 37,000 वरती बँक निफ्टी जर ट्रॅव्हल करायला सुरुवात झाला तर तिथे एक आपल्याला खूप जबरदस्त मुवमेंट जे आहे ते काय करू शकते, त्या ठिकाणी मिळू शकते. मित्रांनो हा डेटा जो आहे तो कॉलचा ऑलरेडी दाखवला. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, कारण का तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये अजून ह्याही पेक्षा दर्जेदार व्हिडिओ जे आहेत त्या इव्हन ऑप्शनचं बेसिक असेल, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, कॉल कसा निवडायचा, राईट पुट कसा निवडायचा, राईट एंट्री प्राइस कशी निवडायची, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी माझ्या युट्यूब चॅनलवर येणाऱ्या कालखंडामध्ये काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर मी तुम्हाला पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण एकदा सांगितलं होती बाबा बँक निफ्टी जो आहे हा इथे एक अपर ट्रेंड लाईन आहे आणि ही ट्रेंड लाईन जोपर्यंत मार्केट ह्या वरती आहे तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीवरती एक बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा असं नव्हतं. आणि मी मित्रांनो कालच्या ट्रेडिंग लेक्चरमध्ये देखील सांगितलं होती बा मार्केट जे आहे ते कुठं क्लोज झालंय, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज झाले असं नव्हतं. आणि मित्रांनो आज टेक्निकली परत एकदा बँक निफ्टी जो आहे तो काय झालाय, या ठिकाणी एकदम हायर साईडला जो आहे तो येऊन क्लोज झाला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती येऊन क्लोज झाला हे पण काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन मित्रांनो तुम्हाला एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो द्यायची कॅपॅसिटी लागते, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या मी बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेईल आणि ही लॉंग पोझिशन कुठून घेणार आहे, बँक निफ्टी बाय अबव 37,091 वरून काय करायचं मित्रांनो, मला उद्या बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायचं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे 37,090 वरून बँक निफ्टी बाय करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो 37,210 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, 37,460 हे तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल, 37,540 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर मित्रांनो 37,860 देखील बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्हाला टार्गेट भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो ह्या एरियामध्ये जर उद्या मार्केटला ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचं काय माहिती का मार्केटमध्ये, उद्या दोन गोष्टी होणं गरजेचं आहे. एक तर मित्रांनो मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन व्हायला नको या एरियामध्ये. साधारणतः उद्या बँक निफ्टी 36,500 किंवा 36,400 दरम्यान जर ओपन झाला तर बँक निफ्टी मित्रांनो हायर साईडला जाणं शक्य नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो समजा इन केस बँक निफ्टी उद्या मित्रांनो
36,800 च्या वरती ओपन झाला आणि इथून जर बँक निफ्टी वरती ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं म्हणजे साधारणतः 36,800 जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करत वरती निघाला आणि त्या ठिकाणी बँक निफ्टीनं मित्रांनो मार्केट ओपन झाल्या पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये 37,090 ही जर रेंज हायर साईडला ब्रेक केली तर मित्रांनो इझिली तुम्हाला 237,860 टार्गेट जे ते बँक निफ्टी हायर साईडला देताना तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो बँक निफ्टीवरती जर सेल पोझिशन घ्यायची असेल तर ही सेल पोझिशन आपली कुठून बनू शकते तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी उद्या 36,423 च्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी सेल करायची नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला सेल पोझिशन घ्यायचं असेल पुट ऑफ साईडला जर ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टी जो सेल बनतोय तो 36,423 वरून काय होतोय त्या ठिकाणी सेल बनतो हे पहिला. कारण का सेलिंगला तुम्हाला खूप वेट करावं लागेल हे पहिल्या लक्षात घ्या. कारण का मार्केट टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीने वीक कधी होईल ज्यावेळेला बँक निफ्टी 36,423 च्या खाली ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल त्यावेळेला. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये साधारणतः पहिलं टार्गेट जे भेटेल ते 211 टार्गेट भेटेल. 36,211 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 36,020 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 35,940 च्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी मित्रांनो उद्या एक्सपायरी आहे. एक्सपायरी रिलेटेड प्रॉफिट बुकिंगची एखादी शार्प डीप जर डाऊन साईडला आली तर ही डीप मित्रांनो तुम्हाला 35,640 पर्यंत देखील काय करू शकते डाऊन साईडला घेऊन जाऊ शकते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीचा बँक निफ्टीचा सेटअप किंवा सिनारिओ जो आहे तो काय झालाय तयार झालाय. पण मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलंय त्या लेवल कधी प्रॉपर काम करतील मी ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी मार्केट ओपन झालं आणि त्या पद्धतीनं मार्केटनं जर ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं तर. आणि मित्रांनो दुसरं एक सर्वात महत्वाचं लक्षात घ्या कारण का खूप जास्त एक्सपायरी मित्रांनो खूप वाईट एक्सपायर होत असतात त्यामुळं गुरुवारी ट्रेडिंग करत असताना कमीत कमी लॉटनं ट्रेडिंग करा. मोठी साईज घेऊन ट्रेडिंग करू नका कारण का गुरुवारी खूप मोठी रिस्क जी आहे ती आपल्यासोबत असते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर निफ्टी बाय करायचं असेल तर निफ्टीमध्ये आपल्याला कुठून लॉंग पोझिशन घ्यायचं आहे तर मित्रांनो उद्या निफ्टी 17,414 वरून आपल्याला बाय करायचं आहे. निफ्टी बाय अबाव 17,414 वरून बाय करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो 17,450 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. ओके पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल 17,480 हे टार्गेट भेटेल. 17,520 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,545 हे टार्गेट जे आहे तुम्हाला काय होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल उद्या कुठून होईल तर मित्रांनो निफ्टी उद्या जोपर्यंत साधारणतः ओके तर निफ्टी तुम्हाला सेल जो करायचा आहे ना तो कुठून करायचा आहे तर या ठिकाणी एक लेवल आहे मित्रांनो हा 17,242 ला निफ्टी सेल करा. मित्रांनो निफ्टीवरती जो बेरिश व्ह्यू ठेवायचा कुठून ठेवायचा आहे निफ्टी सेल बिलो 17,242 वरून निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो निफ्टीला तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,210 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,190 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,150 हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,100 देखील टार्गेट जे आहे ते उद्या निफ्टीमध्ये भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे ह्या लेवल आहेत त्या लेवलवरती तुम्हाला मित्रांनो ट्रेडिंग करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी फायदा होत असेल तर मित्रांनो जरूर 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 युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसं सांगा. कारण का मित्रांनो तुम्हीच माझं प्रेरणास्थान आहात तुम्हीच माझं इन्स्पिरेशन आहात तुमच्यापासूनच मला ह्या व्हिडिओ बनवण्याची एनर्जी मिळते. खूप लोक कॉल करून मेसेज करून फोन करून सांगतात सर आम्हाला याचा फायदा होतोय. मित्रांनो तुम्हाला पण फायदा होत असेल तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये काय करा शेअर करा. मित्रांनो तुम्हाला जर ह्या लेवलवरती काम करत असताना काही अडचण येत असेल तर ते पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी सोल्युशन सांगेल. धन्यवाद. थँक्यू.